नमस्कार, मी रुपाली, रुपम रेसिपीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत की 50 ते 60 लोकांचं जेवण कसं तयार करायचं। आज आमच्याकडे छोटस फंक्शन आहे, तर त्याचा मी स्वयंपाक बनवणार आहे, तर त्याचीच रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। मी टार्गेट ठेवलेला आहे की मला हा 3 तासांमध्ये आपला स्वयंपाक रेडी करायचा आहे। चला आपण आता सुरुवात करूया। प्रथम ही 1.5 किलो डाळ घेतली आहे तुरीची, ती शिजायला घालूया स्वच्छ धुवून। आपल्याला 60 लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे। 2 कांदे घातलेले आहेत मी उभे चिरून, 1-2 चमचे जिरी, 2 चमचे हळद। आपण डाळ फ्राय बनवणार आहोत, थोडासा हिंग घालतीये मी, 4-5 मिरच्या घातलेल्या आहेत, 3 मोठे टोमॅटो, 2-3 चमचे मीठ, 3 चमचे मीठ घालते मी। आता 2 शिट्ट्या करून घेऊया, डाळ शिजेपर्यंत पीठ मळून घेऊया। आता आपण 60 लोकांचा स्वयंपाक बनवतोय, त्यासाठी मी 4 किलोची कणिक घेणार आहे। आपल्याकडे मोठं भांडं नाहीये, आपण या गमेल्यामध्ये 2-2 किलोची कणिक मळून घेऊया। आता आपल्याला मटार पनीरची भाजी बनवायची, त्यासाठी मी 2 किलो पनीर घेतलेलं आहे, 2 किलो हिरवे वाटाणे जे आता ताजे बाजारात मिळतात, 1 वाटी नारळ घेतलेला आहे, म्हणजे 1 अख्खा नारळ घ्यायचा, 1.5 ग्रॅम लसूण घेतलेला आहे, 100 ग्रॅम आलं, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम मगजबी आणि 50 ग्रॅम खसखस अशी मी भिजत ठेवलेली आहे। हे 1.5 किलो कांदे मी शिजवून घेतलेले आहेत। कुकरला शिजवताना 1 शिट्टी होऊन द्यायची, पण शिजवताना खूप पाणी घालायचं नाही, जर पाणी घातलं तर कांद्यामध्ये खूप पाणी होतं आणि वाटण परतायला त्रास होतो, म्हणून मी 1 शिट्टीच करून घेतलेली आहे आणि अगदी 1/2 ग्लासच पाणी ओतून कुकरला शिजवून घेतलेले आहेत। हे टोमॅटो आपण पातेल्या शिजून घ्यायचे, आणि मी जरा म्हणजे चिरून टोमॅटो शिजून घेतलेत, कारण आता बाजारामध्ये जरा आतून किडके वगैरे टोमॅटो निघतात, म्हणून मी चिरून घेतलेले आहेत। आणि टोमॅटो शिजल्यानंतर ही साल काढून टाकायची टोमॅटोची, आणि मग त्याची पेस्ट बनवायची। आणि हे जे पाणी आहे ते पाणी पेस्ट करताना पाणी घ्यायचं नाही, पाणी साईडला ठेवायचं। आता आपण हे सर्व वाटून घेऊया। आता आपण पहिल्यांदा हा कांदा वाटून घेऊया, त्याच्यानंतर टोमॅटो, मग नंतर काजू ही पेस्ट करून घ्यायची आहे, मग ही आलं आणि लसणाची पेस्ट वेगळी करायची आहे आणि खोबऱ्याची पेस्ट वेगळी करायची। आता एक मोठी कढई घेतलेली आहे, त्यात आपल्याला भाजी बनवायची आहे, तर मी 1/4 किलो तेल ओतणार आहे। तेल गरम झालं की आपण पनीर पनीर तळून झालेलं आहे, पनीर मी तळून पाण्यामध्ये टाकलंय, कारण पनीर आपलं छान मऊ राहतं म्हणून। आता हे पनीर साईडला ठेवूया, आणि आता वाटणाची सगळी तयारी झालेली आहे आपली, आता भाजी तयार करायला घ्यायची आहे। मी सर्व गरम मसाले घेतलेले आहेत, चक्री फूल, दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरी, 2 मोठी विलायची, 3 छोटी विलायची। आता हे आपलं तेल गरमच आहे, त्या गरम तेलामध्ये घालूया। दोन 4 चमचे जिरी टाकणार आहे, आलं लसूण पेस्ट, लसूण पेस्ट टाकलेली आहे। आता आल्याची पेस्ट घालणार आहे, थोडीशी आलं लसूण पेस्ट आपण ठेवायची आहे दाल फ्रायला आणि जिरा राईसला। हे ओलं खोबरं आहे, तिची पेस्ट करून घेतलेली आहे, ते घालूया। ह्याला थोडस परतू झालं की मग आपण पुढचं वाटण टाकायचं।
खोबऱ्याला थोडस तेल सुटायला लागलं की आपण हे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा, आणि त्याच्यानंतर आपण हे कांदा पेस्ट घालूया. आता टोमॅटो पेस्ट टाकूया. वाटणार छान तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्येच आपल्या 3-4 चमचे हळद घालायची आहे. 3 चमचे मी धना पावडर घालणार आहे. 1-2 चमचे जिरे पावडर घातली आहे आणि ही मिरची पावडर घेतलेली आहे 4 चमचे. आपली घरची मिरची पावडर आहे ती घालणार आहे. एक 4-5 चमचे मी मीठ टाकते, नंतर आपण टेस्ट करून पाहूया की मीठ किती लागणार आहे. आणि ही जे आपण काजू मगज बी खसखसची पेस्ट केलेली होती ती घालूया. एक 2-3 चमचे मी साखर घालणार आहे. आता हे वाटाणे घालूया. आता आपण झाकण ठेवून द्यायचंय, कारण आपले वाटाणे आणि मसाला दोन्ही पण शिजून घ्यायचे. आता आपलं वाटाणे ते छान परतलं गेलेलं आहे आणि आपले वाटाणे पण शिजलेले आहेत त्या मसाल्यामध्ये. आता आपण हे जे पनीर घेतलेलं आहे ते पनीर घालूया. थोडस पाणी घालते मी पनीर मधलं. आपल्याला त्यात किचन किंग मसाला घालायचा आहे. 3 चमचे मी किचन किंग मसाला घालते. आता आपण हे पनीर घालून घेऊया. ज्याप्रमाणे आपल्याला घट्ट पातळ भाजी हवी आहे त्यानुसार आपण गरम पाणी घालणार आहोत आणि थोडस मीठ टेस्ट करून खायचं. आपल्याला मीठ जर कमी वाटत असेल तर आपण 1 चमचाभर मीठ परत टाकूया. भाजीला उकळी आली की आपण छान कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे. आपली आता मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे. आपण आता डाळ फ्राय करून घेऊया. आता डाळ फ्राय बनवायची आहे, त्यासाठी मी 3 चमचे मोठे तेल घालणार आहे. तेल गरम झालेलं आहे, आपण 2 चमचे मोहरी घालायची आहे. 1-2 चमचे जिरे घालायची आहे आणि हा लसूण टेस्टून घेतलेला आहे तो घालायचा आहे. चमचा मी हिंग घालणार आहे. लसूण पेस्ट पण घालणार आहे. वाटी दही घेतलेलं आहे. दही आंबट नाही, आपलं ताजं दही आहे. आणि हा लाल मिरच्या घेतलेला आहे, त्या लाल मिरच्या घालायच्या सुक्या. चमचा आहे धना पावडर. एक 2 चमचे हळद घालणार आहे. आपण डाळ शिजताना पण हळद घातलेली आहे. ही मिरची पावडर घालणार आहे मी 3 चमचे. छोटे चमचे आहेत, जास्त तिखट बनवायची नाही आपल्याला. आता फोडणीचा छान वास यायला लागलाय. आपण आता डाळ घालून घेऊया. आता 1-2 चमचे साखर घालायची. उपयोगी यायला लागलेली आहे. आपली डाळ फ्राय असल्यामुळे थोडीशी घट्टच ठेवली आहे. आपण डाळ शिजताना मीठ पण टाकलेलं आहे, पण थोडस मीठ कमी आहे म्हणून 1 चमचा मी मीठ घालते. आता आपण जिरा राईस करून घेऊया. काय उकळल्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे.
हा छोटा चमचा आहे म्हणून थोडासा अजून टाकते. आणि आता आपण जिरा राईस करून घेऊया. मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे 3 किलो. आता 3 किलोचा आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे. जिरा राईस साठी मी पातेले घेतलेलं आहे. 3 चमचे तेल घालणार आहे. गरम झालेलं आहे. मी हे लवंग आणि मिरी घेतलेले आहेत. 8-10 लवंग आहेत आणि 8-10 मिरी आहेत. ते घालूया. तमालपत्र घेतलेलं आहे. मिरी घेतलेली आहे. आपला जिरा राईस आहे म्हणून मिरी भरपूर घातलेली आहे. आणि हा चिरलेला उभा कांदा 1-5 कांदे आहे छोटे, ते घालूया. थोडासा कांदा मेल्ट झाला आपल्या लसूण पेस्ट घालणार आहे. पेस्ट आपली छान तळून झाल्यावर आपण हे तांदूळ घालणार आहे त्याच्यामध्ये. 1-10 ते 15 मिनिट आपण तांदूळ भिजून ठेवायचे. तांदूळ छान परतून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. 3 किलो तांदूळ आहे तर आपण 4 चमचे मीठ घालणार आहे. आपला आता बऱ्यापैकी सर्व स्वयंपाक झालेला आहे. पोळ्या पण आपल्याला आटायचं चाललेलं आहे काम. आता आपल्याला फक्त कोशिंबीर बनवायची आहे आणि पापड करायला. आपला सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे. आता मी 1-5 लिटर गरम पाणी घेतलेलं आहे. मी ते 5 लिटर पाणी घालणार आहे. आणि आता झाकण ठेवूया मीडियम गॅस करून. आपण आता कोशिंबीर करूया. याच्यामध्ये मी कांदा, काकडी आणि टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेलं आहे. आपल्या कटरनी ह्या कटरनी खूप काम सोपं केलेलं आहे. हे कटर आपल्याला डीमार्टमध्ये पण मिळू शकतं. आता ह्याच्यामध्ये मी ही बारीक केलेली हिरवी मिरची घालते आहे. 1-1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे. काकडी, टोमॅटो वगैरे सगळं 250-250 ग्रॅम घेतलेलं आहे मी. थोडंसं 1.5 चमचा मीठ, 2 चमचे साखर छान हलून घेऊया. आणि आपल्या आवडीनुसार आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आणि आता हे मी दही घालणार आहे. 1/2 किलो मी दही घातलेलं आहे. आपली आता कोशिंबीर पण तयार झालेली आहे. आपला सर्व स्वयंपाक आता रेडी झालेला आहे. आपल्याला 3 तास वेळ लागलेला आहे सर्व स्वयंपाक बनवण्यासाठी. आपल्याकडे 60 ते 70 लोक जेवणार आहेत. आपल्याकडे छोटासा एक कार्यक्रम आहे म्हणून मी सगळं पदार्थ घरी बनवलेले आहेत. आपली कोशिंबीर पण तयार झालेली आहे. आपण आता थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आपला सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे. आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. जर माझ्या ह्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर करा. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.